आणि त्या अटकेआधी त्यांना अटक होणार अटक होणार असं ते आमच्या मुलांचे पोपटलाल बोंबलत होते. मला वाटतं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ही जे कपिल शर्मा आणि जे हास्य कलाकार आहे ना, थोडं त्यांचं ते कंत्रकंती केले तर बरं होईल ना. खेडची शिवसेनेची सभा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. किरीट सोमय्याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लोक येतात, माहिती देतात, पाठपुरावा करतात. किरीट सोमय्या एवढा पाठपुरावा करतो ते एवढी तक्कल कुणालाही आहे. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीनं देण्याआधी मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की त्यांना अटक झाली याचा अर्थ काय. तेरा क्या होगा अनिल परब, मग आता उद्धव ठाकरे सांगणार बघा किरीट तुम्ही आधीपासून सांगत होता की अनिल परबला अटक होणार, मी हे नाही सांगितलं. या किरीट सोमय्याचा विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा, त्याला तुम्ही क्लीन चिट देता. समजत नाही संजय राऊत स्वतःचा गालावर आणि उद्धव ठाकरेचा गालावर का तमाशे मारताय तो रे भाऊ. ही क्लीन चिट तुमच्या उद्धव ठाकरे सरकारने दिलेली आहे. या कारवाया ज्या चालू आहेत या पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेल्या कारवाया. सदानंद कदम हे शिवसेनेचे पदावर नसतील पण शिवसेना परिवारातले ते आहे. हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहे, सहकार क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं नाव आहे, कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं नेतृत्व आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली आणि त्या अटकेआधी त्यांना अटक होणार अटक होणार असं ते आमच्या मुलांचे पोपटलाल बोंबलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कारण काय. या एका प्रकरणाची चौकशी गेले 1.5 वर्षापासून सुरू आहे. जो तथाकथित एक रिसॉर्ट आहे तो अद्याप सुरू झालेला नाही. त्या रिसॉर्टमधून प्रदूषित पाणी काहीतरी जाते कुठेतरी हा काही ईडीचा विषय झाला. पण खेडची माननीय उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होण्यामागे जे असंख्य प्रमुख लोक मेहनत घेत होते त्याच्यामध्ये सदानंद कदम आणि ह्या एका कारणासाठी खेडची शिवसेनेची सभा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीनं देण्याआधी मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की त्यांना अटक झाली याचा अर्थ काय. हसन मुश्रीफ यांचा FIR हा सगळ्यात आधी त्या माणसाला मिळतो, त्याच्यावरती हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित करून चौकशीचे आदेश दिले. त्या महाराष्ट्रात काय चाललंय. आज लालू यादव यांच्या घरावरती सुद्धा झाडी पडली. लालू यादव हे नुकतेच एका गंभीर आजारातून बरे होतात, अजून बरे झालेले नाहीत. त्यांची किडनी ट्रान्सप्लांट केली आहे. त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, त्यांची नातवंड असतील, त्यांची गर्भवती सून आहे, तिलाही 16-16 तास ईडीनं ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रात हे सुरू आहे का. आम्ही अनेक वर्ष सांगतो आहे या किरीट सोमय्याचा विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा, त्याला तुम्ही क्लीन चिट देता. या देशाच्या बँका बुडवणारे लोक भारतीय जनता पक्षाचे मुंबईत काम करतात आणि आमच्यावरती हल्ले करतात. अनेक सहकारी साखर कारखाने हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याचा विषय जो काढलाय, मी भविष्यामध्ये काही कारखान्यांची यादी फडणवीसांना पाठवणार आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा ईडी चौकशी करणार आहे का. अशा अनेक गोष्टी आहेत पण फक्त महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ज्या गतीनं पुढे जात आहे, विशेषतः कसबा निकालानंतर जे वातावरण निर्माण झालेलं आहे या महाराष्ट्रात, त्याला कुठेतरी खीळ घालण्यासाठी या ईडीच्या कारवाया सुरू आहेत. सगळ्या कारवाया बोगस, भंपक आणि खोट्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणामध्ये कोर्टानं तेच सांगितलेलं आहे.
संजय राऊत प्रकरणात कोर्टानं तेच सांगितलेलं आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणात सुद्धा त्यांचा बुरखा फाटे. सदानंद कदम यांचं प्रकरणच नाही अशी माझी माहिती आहे. पण फक्त शिवसेनेच्या लोकांना त्रास द्यायचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना त्रास द्यायचा, काँग्रेसच्या लोकांना त्रास द्यायचा. जे जे विरोधामध्ये बोलतायत, आवाज उठवतायत, काम करतायत, त्यांच्या विरुद्ध ईडी आणि सीबीआयचा वापर सुरू आहे. या देशातल्या प्रमुख 9 नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं की कशाप्रकारे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर विरोधकांच्या बाबतीत सुरू आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातून माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेबांच्या सह्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा ही मनमानी पद्धतीने कारवाया सुरू. पण काही झालं तर आम्ही कोणीही गुडघे टेकणार नाही, स्पष्ट आहे. जनता आमच्या बरोबर आहे, जनतेला सर्व कळत आहे. आणि भविष्यामध्ये सत्तेचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही हे लक्षात घ्या. सत्ता येते, सत्ता जाते. आणि 2024 हे तुम्हाला चित्र दिसेल. काय तुमचं काय किरीट सोमय्यांना न्यायालयाने फटकारलेलं, मी त्याच्यावरती बोललो आता. त्याच्यावरती फार महत्व द्यायची गरज नाही, हे लफंगे आहेत सगळे. आणि 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून रस्त्यावर मारेल. अनेक देशामध्ये जगामध्ये अशा घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या लोकांना लिबिया असेल, इराक असेल, इराण असेल, हे अशा प्रकारचे लोक होते, त्यांना लोकांनी रस्त्यावर पकडून मार धरून मारलेले आहे. अशा प्रकारच्या हुकुमशाही वृत्तीच्या लोकांना मला वाटतं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ही जे कपिल शर्मा आणि जे हास्य कलाकार आहे ना, थोडं त्यांचं ते कन्सल्टंट केले तर बरं होईल ना. हसवण्यासाठी उत्तर देताना काय एवढं तर हास्यावर उत्तर देऊ नये. हे परवा समाधानी म्हणून सदानंद कदमला आत घातला. बाकी सगळ्या ठिकाणी उद्धव सेनेचे नेते म्हणणार नको बाबा आम्हालाही घेणार. किती किती कोटीचा घोटाळा केलाय माहित आहे का उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना? किती कोटीचा? पैसे कुठून आणले अनिल परबने? फोर्जरी कोणी केली? चिटिंग कोणी केला? फ्रॉड कोणी केला? म्हणून त्या समुद्राची जमीन खाल्ली ठाकरे यांचा राज्यात अनिल परबांनी. आणि सदानंद कदम त्यांचे पार्टनर आहेत. अजून तर सगळे बाकी माहिती येणार ना केवळ उद्योगाचे, पण काय काय उद्योग परवानी हे करतात, किती कोटी रुपये मिळाले त्यावेळी कळेल. ते माफियागिरी करणार, जनतेला लुटणार, मग तो सदानंद कदम असो की अनिल परब असो की रवींद्र वाईकर असो, हे कोणीच बंगलो तर हिसाबच देऊ शकले नाहीये. अटक करण्याआधी ईडी किरीट सोमय्यांना कळत तरी कसं, असं देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं. पुन्हा अध्यात्मक प्रश्न आहे की किती महिन्यापासून चौकशी सुरू आहे. आता माझ्यापेक्षा जास्त त्यांना समजत, म्हणून तर उत्तर आधीच तयार करून ठेवतात. त्यांना माहित असते की ह्या तेवढे घोटाळे झाले, तेवढ्या थाळी पडल्या, तेवढं बेनार इन्कम बाहेर आली आहे, म्हणून केव्हा ना केव्हा झाला आत पाठवणारच आहे. म्हणून उत्तर तयार असते त्यांचं की किरीट सोमय्याला का दिलं. अरे किरीट सोमय्याकडे पूर्ण महाराष्ट्राचे लोक येतात, माहिती देतात, पाठपुरावा करतात. किरीट सोमय्या एवढा पाठपुरावा करतो ते एवढी तक्कल कुणालाही आहे. हे झालं ते झालं म्हणजे पुढे हे होणार. तर सदानंद कदमला अटक झाली, मी आतापासून सांगतोय की अनिल परब तेरा क्या होगा कालिया, तेरा क्या होगा अनिल परब. मग आता उद्धव ठाकरे सांगणार बघा किरीट तुम्ही आधीपासून सांगत होता की अनिल परबला अटक होणार. मी हे नाही सांगितलं, मी हे सांगितलं परबांनो रिसोर्ट साठी कोट्यावधी काळा पैसा कुठून आणला, वादे करून आणला की आरटीओ ट्रान्सफर. आता हा उत्तर नाही मिळाला आणि सदानंद कदम मी आज जाऊन सांगितलं हे कारनामे परवानचे होते. पण ठाकरे साहेब म्हणा ना हे त्यांनी सांगितल्यानंतर काय केलं पाहिजे, मुख्यमंत्री होतात ना. तर दुसरा महत्वाचा प्रश्न हसन मुश्रीफांवर आज दुसऱ्या दिवशी देखील ईडीची कारवाई सुरू आहे, अंतिम टप्प्यापर्यंत ही कारवाई पोहोचली आहे. पुन्हा एकदा कधी सुप्रिया सुळे ताई म्हणतात, कधी अजित पवार, कधी मुश्रीफ, कधी आव्हाड, कधी ठाकरे साहेब, कधी छोटे ठाकरे, कधी राऊत.
तुम्हाला कसं म्हणजे दुसऱ्या दिवशीची कारवाई आहे. अरे गेले अनेक महिने कारवाई चालू आहे. ईडीने पण अनेक वेळा धाडी घातल्या आहेत. कंपनी मंत्रालय, इन्कम टॅक्स विभाग, पोलीस सगळ्यांचा चौकशी सुरू आहे. मुश्रीफांचा 100 crore घोटाळा केलाय. आता शेतकरी रस्त्यावर उतरला, या त्या दहशतकडून बाहेर आला. म्हणून पुढची कारवाई हे कुणालाही कळते. कोणी लीगल एक्सपर्ट असेल किंवा कोणी सिन्सिअर कमिटेड वर्कर असेल. म्हणून दुसऱ्या दिवशी नाही, कारण की एक एक कारवाई होत असते आणि ती कारवाई झाल्यानंतर जे पुरावे येतात. आता पुरावे आमच्याकडे आधी येतात कारण की आमच्याकडे लोकांचा विश्वास आहे. म्हणून शेतकरी आधी माझ्याकडे इथे निलम नगर मुलुंड आले होते. सुप्रिया ताई मुलुंडहून पहिली माहिती यासाठी येते की महाराष्ट्राचा 12.5 कोटी लोकांना आता बारामतीवर विश्वास राहिला नाही आहे. त्यांना विश्वास किरीट मैयावर आहेत, म्हणून मुलुंडला येत आहे. त्यांना विश्वास फडणवीसांवर आहेत, त्यांना विश्वास मोदीवर आहे. घोटाळा प्रकरणात क्लीन प्रूफ असताना देखील ईडीने क्लीन चिट दिली. ईडीने घोटाळ्यात विक्रांत घोटाळा प्रकरणात ईडी तर काही संबंधच नाही आहे. एक मिनिट, प्रश्न चुकीचा. विक्रांत घोटाळा प्रकरणामध्ये पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली. खरं तर याचा तपास ईडीने करायला हवा होता असा समजत नाही. संजय राऊत स्वतःचा गालावर आणि उद्धव ठाकरेचा गालावर का तमाशे मारताय तो भाऊ? ही क्लीन चिट तुमच्या उद्धव ठाकरे सरकारने दिलेली आहे, फडणवीस सरकार शिंदे सरकारने नाही. हायकोर्टाने आहे ना अशी अशी चप्पी केली होती, बिनपाणाने केली होती ठाकरे सरकारची. आणि म्हणून तर खेरीज तुम्हाला अटक करू दिला नाही. हे एप्रिल मधले हायकोर्टाचे ताचेर आहेत, मे मधले आहेत. म्हणून काही उत्पटांग काही बोलायचा, आरोप करायचा केली होती ना संजय राऊत उद्धव ठाकरेंनी 32 महिने मेहनत पर्यंत. किरीट सोमय्या, नील सोमय्या, मेधा सोमय्या, गुरुमंदिर में एकदमडीचा भ्रष्टाचार केला नाही. तर मुंबई उच्च न्यायालयाने तुमच्यावर न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. आम्हाला कशाला टेन्शन घ्यायचं? न्यायालयीन चौकशी केली तर आम्ही तर न्यायालयाचा सन्मानच करतो. खुशाल करा, हे ठाकरे सरकार असताना ती घटना आहे. मला याच्यावर कॉमेंट करायची नाही, परंतु एक मुस्लिमांनी सांगितलं किरीट तुम्हाला एफ आय आर कशी मिळेल? एफ आय आर इज अ पब्लिक डॉक्युमेंट. आणि दुसरी गोष्ट, जर विस्तल ब्लोअर म्हणून किरीट सोमय्याकडे मुद्दा हा आहे का? मुद्दा हा आहे की मुश्रीफांनी घोटाळा केलाय, चोरी केली आहे, मनी लॉन्ड्रिंग केलं आहे, इन्कम टॅक्स. आणि म्हणून माझा जे काही चौकशीचे आदेश झाले तर ठाकरेंनी पण खूप प्रयत्न केले तर मी खुशाल जाणार. माझी काही हरकत नाही. आरोप काय की कोर्टाने आदेश दिला होता की मुश्रीफांच्या विरोधात कारवाईचा आदेश, तो कारवाईचा आदेश अगर 2 तास आधी सोमय्याना कोणीतरी दिला तर आदेश कोर्टाचा रद्द नाही केलाय उच्च न्यायालयाने. ते तर केलं नाही काय कारणाने. आणि म्हणून मला कुठलीही भीती नाही आहे. सगळ्या चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे. तर वारंवार आपल्यावर खालच्या पातळीचे आरोप केले जात आहेत. काय म्हणाला तुम्ही? अच्छा, खालच्या पातळीचे लोक काय म्हणजे म्हणायचं का? खालच्या पातळीची लोक किंवा खालच्या पातळीची भाषा, त्यांची जी असेल संस्कृती तसेच शब्द आणि भाषा वापरणार. परंतु कोणाच्या पीडा, त्यांच्या पीडा समजून घेतल्या पाहिजे. मग ते संजय राऊत असो, कारण की संजय राऊत तो काय काय त्यांनी भडवा चुतिया पोपटलाल आणि ते ठाकरे तोतऱ्या म्हणतात. अहो तोतऱ्यानी तुझ्या बायकोच्या तुमच्या बायकोचे 19 बंगले तुम्ही पाडले, गायब केले, त्याचा ही तो मागितला द्या ना. त्या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं चॅलेंज करतोय. अरे जेट शिवाय द्यायचे ते द्या, पण 19 बंगले पुढे गायब केले तेही सांगा ना. दादा जी हिंदी में जानना चाहेंगे, संजय राउत लगातार एक आरोप लगा रहे हैं कि जो ईडी की कार्रवाई चल रही है ये जो है एक राजनीतिक कार्रवाई है और जो बीजेपी के अगेंस्ट बोलता है उन पे कार्रवाई हो रही है. ऐसा है, संजय राउत और उद्धव ठाकरे के पास अभी कोई है ही नहीं.
चुनाव आयोग ने उनका नामो निशान मिटा दिया तो बोलते हैं चुनाव आयोग ने 2000 करोड़ का भ्रष्टाचार किया। अब जब ईडी ने संजय राउत को गिरफ्तार किया तो बोलते पॉलिटिकल, हसन मुशरिफ ने खुद जाकर इनकम टैक्स और मुंबई उच्च न्यायालय में कबूल किया कि मैंने 158 करोड़ की मनी लॉन्ड्रिंग की एंट्री ली है, मैंने मनी लॉन्ड्रिंग किया लेकिन इनकम टैक्स छोड़ो सेटलमेंट करे। अब जाके सहकारी बैंक का घोटाला बाहर आया, 40,000 किसानों के नाम से लूटपाट बाहर आई। मुद्दा है किरीट सोमैया बोलता है या न्यायालय कुछ कहती है या ईडी कर, आप लोगों ने जो माफियागिरी की भ्रष्टाचार किया उसका हिसाब दो। क्यों सुप्रिया सुले और संजय राउत रश्मि ठाकरे के 19 बंगलों के रिकॉर्ड उद्धव ठाकरे ने मिटा दिए उसके बारे में क्यों कुछ नहीं बोलते, उसका भी जवाब दो। भ्रष्टाचार किया है, माफियागिरी की है तो हिसाब तो लेके रहेंगे, क्योंकि विक्रांत घोटाला में 57 करोड़ का संजय राउत ने आरोप किया, 57 पैसे का कागज नहीं दिया। हाईकोर्ट ने 3 बार ठाकरे सरकार से जवाब मांगा, प्रोफाइल है ना, जरा जाके संजय राउत देख ले, 57 पैसे का कागज। इसलिए किसी के ऊपर भी 57,000 करोड़, 1,000 करोड़ इस प्रकार से बोल गया है ना, आपके करतूत छिप नहीं। बॉम्बे हाईकोर्ट ने इंक्वायरी के आदेश दिए हैं आप पर, कहा कि किस चीज के इंक्वायरी के, एक मिनट मैं स्पष्ट करता हूं। मुंबई उच्च न्यायालय ने यह कहा कि पुणे कोल्हापुर के किसानों के जो एक एफआईआर दाखिल हुई उसकी एफआईआर की प्रत किरीट तुम्हारे को कैसे मिली, उन्हें तो जान, यानी कोई मुंबई उच्च न्यायालय ने वो घोटाला नहीं हुआ है, वो एफआईआर गलत है ऐसा कुछ नहीं कहा है। विषय हसन मुशरिफ और किसानों के अत्याचार का है, किसानों पर अत्याचार का। पुणे में एक साल पहले पुणे न्यायालय ने कोई आदेश दिया, वो आदेश गलत है ऐसा नहीं कह रहा है कोर्ट, उसके ऊपर नहीं है बात, उसकी कॉपी किरीट तुम्हें को कैसे मिली, यह हसन मुशरिफ के वकील का प्रश्न है। तो जांच करें, मुझे कोई आपत्ति नहीं है। अगर किसी ने कारनामे भ्रष्टाचार घोटाले किए उसके सामने किरीट सुमैया लड़ रहा है और लड़ता रहेगा। जानकारी किरीट सुमैया के पास कैसे आती है, मैं चाहूंगा कि घोटाला जो कर रहा है वही जानकारी देता होगा, हो सकता है ना।